ऍक्च्युली मला कुचकट दमण्या मारायला समोर कोणी येतच नाही. त्यांना माहितीये मी काय करू शकते. जे काय फाईट माझी आहे ना ती बास आहे. तिला गरज पण नाही तेवढी उचलायची, फक्त नजरेतच सगळं. हॅलो, वेल जिम्माची टीम मिर्ची स्टुडिओ मध्ये आली आहे आणि आम्ही त्यांना कुचकट टोमणे त्यांच्याच सोशल मीडियाच्या खाली आलेले त्यांना ऐकवणार आहे आणि त्यांचं उत्तर बघूयात काय. चला सुरू करूयात. पहिल्यांदा मृणमयी गोडबोलेचा टोमणा दिसलेला, तिसऱ्यासाठी टोमणा एकाने मारलेला आहे. घरचं जेवायला देत नाहीत का? जेवा की जरा. तुम्हाला काय करायचंय? सात्विक संता. एक तुझ्यासाठी अतिशय बोचरी कमेंट केलेली आहे. नाही, मराठी इंडस्ट्रीचं नेपोटिझम. बोलावं मी? माझे बाबा मला घरी कसे वागवतात हे एकदा बघायला या, मग कळेल नेपोटिझम. ओके, नेक्स्ट सिद्धार्थ साठी आहे. तुम्ही इतके गोरे आहात त्यामुळे पावडरचा खर्च वाचत असेल. हा टोमणा आहे की कॉम्प्लिमेंट? एकदा ठरवा टोमणा मारता येतो का नाही ते. दुसरं, तुमचे दात इतके छोटे आहेत, दुधाचे दात पडले नाहीत का? तसेच आहेत का? जे कोणी आहेत त्यांना भेटायला आवडेल. ये मी माझे दात दाखवतो तुला. ओके, नेक्स्ट हेमंत. अरे देवा, हेमंत ढोमे किती ती ओव्हर ऍक्टिंग करतात. म्हणजे काहीही उगाच बोलताय आणि मुलींसाठी काहीही शब्दांचा प्रयोग चालू आहे तुमचा. कुठला तरी व्हिडिओ असेल त्याच्या खालची कमेंट. मुलींसाठी काहीही प्रयोग ओव्हर ऍक्टिंगचं पटू शकतं मला, त्यांना वाटू शकतं. नाही, मुलींचं कधीच नाही. आपण असं फॅक्च्युअल टोमणा आहे. टोमणा नाहीच आहे हा, फॅक्ट आहे. ते फॅक्टच आहे ती. मुलींसाठी कुठलेच शब्द नाही आहेत आमच्याकडे. मुलींबद्दल त्यांना काय वाटतं त्याच्यासाठी पोस्टर कर पहा म्हणाव. बापरे, बरोबर आहे. हिला लढवतात आणि ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट आहे का तुमच्या दोघांमध्ये? आधी हेमंतनी प्रियदर्शनला त्याच्या पिक्चर मध्ये घेतलं, मग प्रियदर्शननी हेमंतला त्याला घेतलं, असं काय तुमचा डील होतो का? नाही, असं काहीच नाही. आणि एकदाच झालंय असं. असं कसं असेल लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट? एकदाच झालंय. आणि माझं असं डील काय? नाही नाही, असं काही डील. आणि असं काही डील नसतं खरं. म्हणजे ज्याच्यात टॅलेंट असतं ना त्याला घेतात लोक. तुमच्यात आहे का? आता सोनाली कडे येऊया. सोनाली, हा ड्रेस खूप छान आहे. मॅम, तुम्ही एवढ्या क्यूट कशा काय? आणि माझे दाजी एवढे लकी कसे काय? ही कमेंट आहे. किती छान, थँक्यू. हा, दाजींकडनं पण थँक्यू. हा, बोलवा घरी जेवायला जोडीने येत. काहीतरी तू इंस्टाग्राम वरती बोलव, त्याच्या खाली ही कमेंट आहे. पैशासाठी वाटेल त्या खोट्या गोष्टी रचून सांगता लाज नाही वाटत का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायचं असतं का तुम्हाला नेहमी? येस येस. बाय द वे, माझा फिटनेस तुमच्यापेक्षा जास्त आहे. अरे, आजच पाहिली ही कमेंट माझ्या त्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओच्या खाली होती, मी आणि माझ्या ट्रेनरच्या. मुळात पैसे मिळाले असते तर कशाला 30 मिनिटाचा व्हिडिओ केला असता ना? आम्ही 3 मिनिटात संपवलं असतं. तुला तुझा फिटनेस दाखवायचा असेल तर ये जरा समोर बघू. नुसते कमेंट्स टाकून आणि का नाही? एवढी मेहनत घेतली तर का मी दाखवायची नाही? आला मोठा शाणा. दिवसातून 3 ड्रेस होत असतील नवीन नवीन, 365 x 3. मग नवीन नवीन लग्न झालंय, नवीन नवीन साड्या येत आहेत रोज. मग दिवाळी दिसायच्या नाही का? हेमंत, तुझ्यासाठी काय कमेंट आली? त्याच्यासाठी खूप आहे. हेमंत म्हणजे ऍक्टिंग मधलं हिमेश रेशमी आहे. म्हणजे सुपरहिट हिमेश. नाकातून ऍक्टिंग करतो वाटतं राज, नाकातून ऍक्टिंग करतो वाटतं. नाकातून तुला तेवढी तरी येते. तुम्ही सांगा की असं कुठल्या कुचकट टोमण्याला तुम्ही सामोरे गेला आणि त्याला कसं तुम्ही उत्तर दिलं कधी आयुष्यात? ऍक्च्युली मला कुचकट टोमण्या मारायला समोर कोणी येतच नाही. त्यांना माहितीये मी काय करू शकते. जे काय फाईट माझी आहे ना ती बास आहे. तिला गरज पण नाही तेवढी उचलायची, फक्त नजरेतच सगळं. कळलं ना? पुढे येऊ नकोस. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. सुहास मावशी,
कुचकट टोमणा तुम्हाला कधी मिळाला प्रेक्षकांकडनं कोणाकडनं? नाही, अनेक मिळाले असतील, पण ही जागा नाही येते सांगायची. काहीही फरक पडत नाही त्याने. हा, कोणी काही बोललं तरी मी माझं काम नीट करत राहते ना, मग मी नाही लक्ष देत. ओके, तुझ्या नवऱ्याला एवढे कुचकट टोमणे मारले, तुझं काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाहीये. माझं म्हणणं एवढं आहे की हे फोनवर बोलणं खूप सोपं आहे. एकदा कॅमेरा समोर उभं राहून स्वतःचं नाव बोलून दाखवलं ना तरी खूप आहे. तिथं कमेंट करणाऱ्यांची तेवढी लायकी नाहीये त्याच्याबद्दल बोलायची, असं माझं ठाम मत आहे. अशी बायको पाठीशी असताना काय अशी बायको पाहिजे. वा, सो कुचकट टोमण्यांमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. 19 नोव्हेंबरला झिम्मा पिक्चर रिलीज होतोय. हे सगळे जण तिकडे आहेत. नवीन टोमणे द्यायचे असतील तर पिक्चर बघा. हा, टोमणे मारा, सिनेमा न बघता टोमणे मारा, कारण आपल्या पुणेकरांना सवय आहे. सो प्लीज सबर करा, प्लीज सर, आय वॉन्ट टू रीच 1 मिलियन लाईक्स. सो प्लीज सरपकर आहेत. ओके, थँक्यू.